नमस्कार, माझ्या पद्मावती किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज आल्याचे कुंडीमध्ये आले लावत आहे. एक महिन्यापूर्वी मातीमध्ये मी असे आलं लावलं होतं, ते असं खूप आलं आहे. आलं लावल्यानंतर बरंचसं महिनाभरात भरपूर वाढतं, त्याची इतकी वाढ होते. मी आज हे मातीमधलं आलं याच्यामध्ये शिफ्ट करत आहे आणि दुसरं पण आलं लावत आहे. मातीमध्ये शिफ्ट करत आहे, आल्याला असे आल्याला डोळे आल्यानंतर असे डोळे आल्यानंतर जमिनीमध्ये लावल्यानंतर त्याला एक 15 दिवसात ते महिनाभरात मोड चांगले मोड येऊन डोळ्यामधनं असे मोड येऊन चांगले आले येतात. आता मी आल्यावर थोडी माती टाकत आहे. ही अशी माती आल्यासाठी माती वाळू सुद्धा चालते. फक्त मातीमध्ये आणि वाळूमध्ये आलं खूप छान येऊ शकतं. थोडंसं कंपोस्ट खत घातलं तरी चालतं. आणि हे जे त्याचे जे डोळे आहेत ते पूर्ण मातीमध्ये भरायचे नाही, थोडे थोडे वर ठेवायचे. त्याच्यातनं बरोबर आलं वर येतच. आलं पूर्ण 1.5 महिन्यात ते पूर्ण वाढतं असं. आणि त्याची वाढ 3-4-5 महिन्यापर्यंत छान वाढ होते. आणि त्याच्या मुळांमध्ये 4-5 महिन्यामध्ये खूप आलं येतं, भरपूर आलं निर्माण होतं. आणि अगदी म्हणजे त्याचं 1/4 किलो 1 किलोपर्यंत असं आलं आपल्याला घरच्यासाठी घरच्या वापरासाठी मिळतं. आल्याचं काढा, आल्या तुळशीचा काढा आपण सर्दी ताप खोकला त्याच्यासाठी आपण करू शकतो. आल्याला कसं वरच्यावर फक्त थोडंसं पाणी घातलं तरी आलं छान छान होतं. आल्याला कुठलंही खतं वगैरे लागत नाही. मी आता थोडीशी माती टाकत आहे आल्याच्या याच्यावर, थोडी वाळू मिक्स माती, थोडंसं कंपोस्ट खत आहे. तर आल्याचा उपयोग भरपूर आहे, चहासाठी आहे. आल्याचे उपयोग असं औषधी म्हणून तुळशी आल्याचा काढा सर्दी खोकल्यावर उपयोगी होतो. आल्याचे स्वयंपाकामध्ये मसाल्यामध्ये आल्याचा उपयोग होतो. आल्याचा म्हणजे उपयोग भरपूर आहेत. असे माझं आलं लावून झालं आहे. मी आता थोडंसं पाणी टाकत आहे झाडाला, थोडंसं पाणी आल्याला देत आहे हे कुंडीमध्ये. माझं आलं लावून झालं आहे. माझा आल्याचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.